अरे कल रात को मेरे दोस्त को 1.5 करोड़ मिला, हे लोक शाळा सोडून आता रमीच्या नादाला लागणार आहेत. पण इतना ओपनली एमडी, इतना ओपनली कोकेन, ये बाजार में आता कैसा है? रिहाब मध्ये टाकण्यासाठी पैसे नसलेले आईबाप काय अश्रू ढाळतात हे माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी माझ्या मतदारसंघात बघतोय. आणि जर तुमच्या राज्यामध्ये हिंदू कमजोर असेल तर तुम्ही राज्यात राहता कशाला? आमच्या काळात कधी मोर्चे निघाले नव्हते हिंदू कमजोर आहे म्हणून, हिंदू आक्रोश मोर्चे असतो. राज्य कसं चालू आहे, त्याची दिशा कशी आहे, हे जेव्हा याचं जेव्हा मोजमाप होतं तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था हा त्याच्यातला महत्वाचा मापदंड मानला जातो. आज जेव्हा महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेची जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा इतिहासामध्ये जमा झालेले वरळी मटका, कल्याण मटका हे परत एकदा नाक्या नाक्यावर मटके सुरू झालेले दिसत आहेत. नाक्या नाक्यावर सुरू झालेल्या मटक्याच्या चिठ्ठ्या बघताना इथे सांगितलं गेलं होतं की मटक्याचा अड्डा हा ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येईल त्या इन्स्पेक्टरला सस्पेंड करण्यात येईल. अध्यक्ष महोदय असा विचार केला तर महाराष्ट्राच्या तालुका पातळीवरचे सगळे इन्स्पेक्टर तुम्हाला सस्पेंड करावे लागतील, इतका जोरात वरळी आणि कल्याण मटका चालू आहे. बंद झालं होतं, कल्याण शेठ गेला होता, रतन खत्री गेला होता, त्याच्यामुळे मटका चालवणारी जी जोडगोळी होती ती जोडगोळीच गायब झाली होती. कल्याण चालवणारा भगत होता, त्याची मर्डर झाली होती. हे सगळं कोसळल्यानंतर एक नवीन यंत्रणा तयार झाली आणि ती यंत्रणा व्यवस्थितपणाने आता मटका चालवते. आज गेम्सच्या माध्यमातून जुगार चालतोय, कुठलंही बंधन नाही. आपण युट्यूबवर गेलात किंवा फेसबुकवर गेलात की रमीची जाहिरात येते, खेलो रमी, आणि रात को 2 बजे, आणि दोन लहान पोरं असतात एवढीशी आणि ते सांगतात अरे कल रात को मेरे दोस्त को 1.5 करोड मिला, हे लोक शाळा सोडून आता रमीच्या नादाला लागणार आहेत. ह्याच्यावर काय बंदल घालणार की नाही सागर साहेब? मला माहिती आहे तुम्हाला सामाजिक जाणीवेबद्दल खूप प्रेम आहे. ही जाणीव कधी होणार की महाराष्ट्रातली एक पिढी बिघडते? आपण केदार साहेब नागपूरच्या गल्ली बोळात आपण फिरत असाल, गुटखा आणि पानपराग मसाला सगळीकडे बिनबोभाट मिळतोय. काही काही ठिकाणी तर तुम्ही थंडाई मागितली, थंडाई, थंडाई एक नवीन शब्द आहे मुंबईच्या धरमपेठ, मला नाही माहित धरमपेठ कुठे ते तुम्हाला माहित. आजकाल मला मुंबईचं माहित आहे, मुंबईमध्ये थंडाई नावाचा एक शब्द आलाय. तो थंडाई मागितला काही पानवाल्यांकडे जाऊन की रईस भाई एक पाकिट मिळता आहे पानपराग का, रजनीगंधा का, और दुसरा पाकिट मिळता आहे कोकेन का, वो कोकेन रजनीगंधा में डाल के खाओ पूरे मुंह को थंडाई. तो थंडाई शब्द आ गया. पर इतना ओपनली एमडी, इतना ओपनली कोकेन, ये बाजार में आता कैसा है? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोकेनचा व्यापार करणारे आहेत कोण? असं असं हास्य विनोद करून आपल्यावरचे आळ टाळता येत नाहीत. असा असं हास्य विनोद करून टाळ टाकता येत नाहीत. हे बोलतायत, बोलू द्या त्यांना, बोलू द्या वर्षाताई, वर्षाताई बोलू द्या. अरे हरकत घेतली, चला जितेंद्र आव्हाड माझ्या समोर बघून बोला. नाही मी मी सागर साहेब असले की मी सागर साहेबांकडे बघूनच बोलत असतो, पण सागर साहेब मी बोलत असताना मला डिस्टर्ब करण्याचं जे सूड बसून जे बोलत षडयंत्र चालू असतं त्याला तुम्ही अटकाव घालणार आहात? सिरियसली बोलताय, आपण विषय चालू ठेवा. मी सिरियसलीच बोलतोय साहेब. चला प्लीज प्लीज खाली बसून. अध्यक्ष महोदय कोणी डिस्टर्ब या शहरामध्ये खाली बसून कोणी बोलू नका प्लीज. या शहरामध्ये ज्या पद्धतीने अंमली पदार्थांचा व्यापार सुरू झालाय, ज्या पद्धतीने हे व्यापारी
कॉलेजेसच्या बाहेर जाऊन उभे राहतात, तरुण पोरापोरींना ते अंमली पदार्थ देतात, त्याच्यातनं एक संपूर्ण पिढी उद्ध्वस्त होते. महाजन साहेब आपण टिंगल करतात, पण हेच कोकेन तुमच्या आणि माझ्या घरात आलं तर आपल्याला काय वाटेल? ते जोपर्यंत दुसऱ्याच्या घरात आहे तोपर्यंत आपल्याला हसू येईल, पण रिहॅब मध्ये टाकण्यासाठी पैसे नसलेले आईबाप काय अश्रू ढालतात हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी माझ्या मतदारसंघात बघतोय. रिहॅब नाहीयेत, पोरं ऐकत नाहीत, व्हायलेंट होत आहेत, आई वडिलांना मारतायत, इतकी घाणेरडी सवय लागली आहे. सरकारनी पावलं उचलावी. कोणाच्या काळात कोकेन विकले गेलं हे काही फार महत्वाचं नाहीये, पण विकलं जातं हे महत्वाचं आहे, आणि तेच थांबवण्यासाठी आम्ही बोलतोय. मी ह्या सभागृहातला पहिला माणूस होतो ज्यांनी ह्या सभागृहात 1 किलो MD आणून ठेवलं होतं. जेव्हा MD हे ड्रग्ज म्हणून ओळखलं जात नव्हतं, MD मध्ये मिक्स्ड केमिकल्स हे अमेरिकेमध्ये ओबेसिटीसाठी वापरले जातात, आणि त्याच्यातनं MD ची उत्पत्ती झाली. MD ला ड्रग्ज मध्ये घ्यावं ह्याच्यासाठी मी ते आणून समोर ठेवलं होतं, आणि मला आनंदाने सांगावं असं वाटतं की तेव्हाचे मुख्यमंत्री यांनी तात्काळ तो निर्णय घेतला आणि MD ड्रग्ज मध्ये आलं, त्याच्यामुळे खूप जणांचे जीव वाचले. पण अध्यक्ष महोदय, जिथे जिथे ही ड्रग्जची दुकान आहेत किंवा ड्रग्ज पकडले जातात तिथे तिथे इन्स्पेक्टरला जबाबदार धरायचा की नाही? आणि जे आमदार आहेत त्या आमदारांना विचारा, ते आमदार तुम्हाला असे बोटाने सांगतील, हा अड्डा इथे, हा अड्डा इथे, हा अड्डा इथे, हा अड्डा इथे. आम्हाला माहिती आहे, कारण पोलिसांना माहिती नाही. पोलिसांना काहीच माहित नाही. अध्यक्ष महोदय, जो महाराष्ट्र समाज सुधारकांसाठी ओळखला जातो, जिथे विधवा विवाह आपण बंद के म्हणजे सुरू करण्याची पद्धत सुरू केली, जिथे स्त्री शिक्षणासाठी दरवाजे आपण उघडले, हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र मानला जातो, तिथे अजूनही ऑनर किलिंग होत? एका पोरीची तिचा मामा, तिचा बाप, तिचा भाऊ मिळून तुकडे तुकडे करून हत्या करतात हे महाराष्ट्रात? जे बाप महात्मा फुलेंनी पहिल्यांदा आश्रम काढलं आणि पहिल्यांदा दत्तक घेतला, त्यांना सर्वात जास्त विरोध करणाऱ्या जोशी नावाच्या कुटुंबातला पोरगा दत्तक घेतला, त्याचं नाव यशवंता, त्याला शिकवलं, त्याला डॉक्टर केलं. ही या महाराष्ट्राने परंपरा बघितली आहे. त्याच परंपरेला काळीमा फासणार मानवत हत्याकांड या महाराष्ट्र घडलं होतं. मला वाटतं मानवत हत्याकांड असं आठवत असणारे फक्त आपले माजी सभापती इथे आहेत, बागडे साहेब. मानवतची आठवण झाली साहेब नांदेडचं ते प्रकरण बघून. आपल्या सख्या पोटच्या गोळ्याला अशा पद्धतीने मारणं, केवळ तिचं प्रेम कुणावर तरी इतरांवर आहे, हे फार वेदनादायी आहे. अध्यक्ष मध्ये काय चालू आहे? सरकार शिंदे फडणवीसांचं, केंद्रात सरकार मोदींचं, पोलीस तुमचे, सगळ्या एजन्सीज तुमच्या, आणि बाहेर जाऊन तुमचे आमदार रडगाणं गात आहेत हिंदू खतरे में. हिंदू एवढा कमजोर नाही आहे, हिंदू एवढा कमजोर नाही आहे. आणि जर तुमच्या राज्यामध्ये हिंदू कमजोर असेल तर तुम्ही राज्यात राहता कशाला? आमच्या काळात कधी मोर्चे निघाले नव्हते हिंदू कमजोर आहे म्हणून, हिंदू आक्रोश मोर्चे. हे केवळ वाढलेली बेरोजगारी, वाढलेली गुन्हेगारी, जनतेमध्ये कमी झालेली पत ह्यामुळे अस्वस्थ झालेल्या एका राजकीय प्रवाहाला ह्या वाटा चुकवायच्या आहेत, आणि म्हणून हा हिंदू आक्रोश मोर्चा काढून समाजामध्ये दुफळी माजवण्याचं काम केलं. अध्यक्ष महोदय, कोण तो राजा तेलंगणावरनं येतो, काय भाषा त्याची? अध्यक्ष महोदय, मी आज इतना जाहीर रित्या सांगतो की सुप्रीम कोर्टाचं साइटेशन आहे. सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की हेट स्पीच कॅटेगरी मध्ये तुम्ही काय काय पकडायचं आहे, हे त्यांनी सगळ्या मुख्य सचिवांना पाठवलं आणि त्या मुख्य सचिवांना सांगितलं हे तुम्ही सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना द्या,
अध्यक्ष महोदय हा राजा हा ठाणा कमिशनरेट मध्ये आला होता. ज्या पद्धतीने तो बोलला ती पद्धत फक्त दंगल माजवण्यासाठी होती. अध्यक्ष महोदय मी स्वतः आयुक्तांना फोन केला. मी आयुक्तांना विचारलं, म्हणलं आयुक्त महोदय डज ही कम म्हणजे इज ही नॉट कमिंग अंडर द सुप्रीम कोर्ट डायरेक्टिव्ह ऑफ हेट स्पीच. कमिशनर म्हणाले मी तपासून बघतो, आय विल जस्ट गेट इट चेक्ड. हे म्हणून एक महिना झाला दोंडाईच्याचे महाराज रावळ साहेब, एक महिना झाला काही कारवाई नाही. अध्यक्ष महाराज बागेश्वर बाबा आले, तुकारामाबद्दल बोलून गेले, आम्ही ओरडत राहिलो. आणि ज्या महाराष्ट्राच्या मातीला आजही तुकारामांच्या अभंगांचा सुगंध आहे, त्या सुगंधाबद्दल बोलताना या बागेश्वरला काहीच वाटलं नाही. मी इतक्या धाडसाने बोलतोय, मला माहितीये बागेश्वरला बघायला लाखोनी लोक जातात, पण माझा तुकाराम इथे आहे. आणि त्यामुळे माझ्या तुकारामावर जेव्हा बोललं जातं, तेव्हा जेव्हा मराठी माणसाचं जर हृदय पिळवटलं नाही तर तो मराठी माणूसच नाही. तो माणूस इतक्या घाणेरड्या पद्धतीने तुकाराम महाराजांबद्दल बोलला. माझं तर स्पष्ट मत आहे, जे जे लोक बागेश्वरला आपल्या कार्यक्रमासाठी स्टेजवर बोलून त्याला सन्मानित करतायत, ते लोक महाराष्ट्राला अपमानित करतायत, मराठी माणसाचं मन दुखवतायत, आणि मराठी माणूस यांना सोडणार नाही. अध्यक्ष महाराज कोणी शिवाजी महाराजांबद्दल बोलतो, कोणी म्हणतं की शाळेसाठी भीक मागत होते, फुले आंबेडकर शाहू भीक मागत होते. अहो तुम्ही बोललात ना सावरकरांबद्दल, मी तुम्हाला बोललो का काही? मी तुम्हाला तुम्ही बोललात ना, मी काही बोललो का? अहो तुम्हाला मी काही बोललो का? तुम्ही बोलत असताना मला बोलू द्या, बोला अवार्ड बोला. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या समाज सुधारकांबद्दल राज्यपाल बोलले, राजकारणी बोलले, मराठी माणसांनी शांत राहून सहन केलं. पण मराठी माणूस इतकाही शोषित नाही की प्रत्येक अन्याय आणि अत्याचार सहन करत बसेल. अध्यक्ष महोदय दिवसाढवळ्या गोळीबार होत आहेत, अध्यक्ष महोदय खोट्या गुन्ह्यांकडे लोकांना गुंतवलं जात आहे. आमच्या इथे फायरिंग झालं, क्रॉस फायरिंग, फडके आणि एक पाटील नावाच्या कुटुंबांमध्ये फडकेचे 20 जण आतमध्ये, त्याच्यातले 10 ओरिजिनल 10 डुप्लिकेट. गुन्हा काय लावला सागर साहेब? मुक्का. आता त्या व्हिडिओमध्ये बघाल तर तो गोळी दोन्ही गाड्यातनं गोळीबार होतोय. गोळीबार करणं व्हायलन्स मान्य नाही, पण अध्यक्ष महोदय फडकेंविरुद्ध गुन्हा दाखल होतो, मग तोच मग पाटील होता समोरचा फायरिंग करणारा, त्याच्याविरुद्ध गुन्हा का नाही दाखल केला? तो कसा अजूनही पोस्टर लावतो सत्ताधारी पक्षाच्या सगळ्या मोठ्या नेत्यांचं? आजही तो कल्याणमध्ये दहशत पसरवतो, कसं काय पसरवतो? अध्यक्ष महोदय हे योग्य नाही. राष्ट्रवादीचा एक कार्यकर्त्याला पोलीस उचलून घेऊन जातात, त्याचे वडील त्याला मागणं सोडवायला जातात, त्याच्या वडिलांना तुम्ही का आलात म्हणून हे खबलदार कानफडात मारतो. तिसऱ्या मिनिटाला तो माणूस जागच्या जागी मरण पावतो. गरीब घरातल्या त्या माणसाला विचारायलाही पोलीस गेले नाहीत आणि सांगितलं की त्याला जुना आजार होता, काय ते हात आवळले जातात ना, उसके क्या बोलते मिरगीचा रोग होता आणि त्यामुळे मिरगीच्या रोगाने तो मेला. मला आठवत नाही कुठल्याही मेडिकल सायन्स मध्ये असं आहे की मिरगी आल्याने कोणी मरतं, हे पोलिसांनी नवीन शोध घेतला होता. मी रात्री 3 डीसीपीला फोन केला की हे प्रकरण दाबू नका, त्याच्या अंत्यसंस्कार करायला पोलिसांनी जबरदस्ती केली आणि त्याचे अंत्यसंस्कार करून घेतले. त्याच्या विधवा बायकोला बोलूही दिलं नाही. ते कुटुंब हे बौद्ध समाजाचं आहे, म्हणजे आजही तुम्ही शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब यांना बोलू पण देणार नाही. दिवसाढवळ्या तुम्ही त्यांच्या जमिनी खातायत, मालाड असो गोरेगाव असो कांदिवली असो,
जे पूर्वीचे आदिवासी पाडे होते तिथे अडीच अडीच तीन तीन एकरच्या जमिनी त्यांच्याकडनं काढून घेऊन त्यांना मुसक्या बांधून गप्पा बसवून तिथे 13-13 मजली 14-14 मजली इमारती तयार झाल्या. सागर साहेब तुम्ही म्युन्सिपाल्टीमध्ये नगरसेवक होतात, 7-12 वरती नाव असताना दुसऱ्याच प्लॅन पास कसा होतो? प्लॅन पास झाले सागर साहेब काय हो अध्यक्ष होते पण त्यांना महापालिकेचा अनुभव आहे. हा हा अध्यक्ष साहेब हा पण तुम्ही बसून बोलू नका, उभं राहून बोला वाटल्यास त्यांच्याकडनं परवानगी. चला चला अध्यक्ष महोदय म्हणजे करोडो रुपयाच्या जमिनी अध्यक्ष महोदय तो अजून आदिवासी बांबूच्या झोपडीमध्ये राहतो आणि त्याच्या जीवावर झालेला मोठा झालेला मेहता आणि शहा मेबॅकच्या गाड्या घेऊन फिरतो 10-10 कोटीच्या आणि त्या आदिवासीला सायकलही घेता येत नाही. अध्यक्ष महोदय हा जो डिस्क्रिमिनेशन आहे जो बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच मान्य केला नव्हता तो डिस्क्रिमिनेशन कमी झाला पाहिजे अध्यक्ष महोदय. आज पाणवठ्यावर गेले म्हणून बळी घेतले जात आहेत. अध्यक्ष महोदय भेदभाव वर्ण व्यवस्था ही आता परत एकदा मोठ्याने सुरू झालेली आहे. अध्यक्ष महोदय खुलेआम जाती व्यवस्था म्हणजे तू नीचे बैठो तू नीच धर्मे के हो असं म्हणण्याचं धाडस एक बाबा दाखवतो. हे बाबा लोक कुठे देऊन जाणार आहेत महाराष्ट्राला ह्याच्याकडे जरा बघूया डोळे उघडून. नाही कोण गिरीश बाबा गेले तुमचा माणूस म्हणाला गिरीश बाबा तो तिथे बसलाय म्हणजे आहे बाबा खूप जणांचे ते मला माहिती आहे पण कुठले अध्यक्ष अध्यक्ष महोदय जाता जाता मी फक्त अध्यक्ष महोदय जाता जाता मी प्लीज कंक्लूड करा. अजून मराठी माणसाच्या मनाला किती चिमटा काढणार कंक्लूड करा प्लीज. अध्यक्ष महोदय हा माझ्या हातात एक पिक्चर आहे, हा फोटो आहे. काय लिहिलंय फोटोवर? कर्नाटक नव्याने बघूया आणि बोंबईचा फोटो आहे. मी आपल्याकडे पाठवतो द्या. अध्यक्ष महोदय बेस्ट वरती मुंबई हा केंद्रबिंदू आहे. 1960 साली संयुक्त महाराष्ट्र आम्हाला मिळाला पण रक्त वाहिलं होतं रस्त्यांवर ना अध्यक्ष महोदय, रक्त वाहिलं होतं तेव्हा कुठे संयुक्त महाराष्ट्र आम्हाला मिळाला. त्या मुंबईमध्ये एकीकडे कर्नाटकामध्ये 865 गावांमध्ये मराठी माणसांना आरोग्य व्यवस्था देऊ नका असा हुकुमशाही पद्धतीने आदेश करणारा मुंबई त्याचा फोटो BST आपल्या बसेसवर लावण्यासाठी परवानगी देते? तुम्ही मराठी माणसाच्या हृदयाला चिमटा काढता. आमचा मराठी माणूस तिथे अपमानित होतोय, मारला जातोय, अत्याचार सहन करतोय आणि तुम्ही सांगता चला नव्याने कर्नाटक बघूया, मुंबई बघूया. सांगा मुंबई, मुंबईला दैद्यप्पा मान इतिहास आहे, आम्हाला नाही बघायचा कर्नाटकचा इतिहास ज्यांनी मराठी माणसावर अत्याचार नानाचार केलेत. तुम्ही राजकारण तुमच्या बाजूला राहू द्या, ह्यांना बँगलोरला जायची खूप सवय, आमचं काही म्हणणं नाही. पण अध्यक्ष महोदय मला तमाम सदस्यांना विचारायचंय, चला धन्यवाद. एकीकडे कर्नाटक अपमान करत असताना ही जाहिरात तुम्हाला मान्य आहे? चला नव्याने कर्नाटक बघूया. तेव्हा तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार जाऊन सांगा कि या बसेसला आग लागण्याच्या आधी या जाहिराती काढल्या गेल्या पाहिजेत. आम्हाला कर्नाटकचा उदो उदो करणारा सरकार चालणार नाही असं मराठी माणसांचं मत आहे आणि मराठी माणसांचं मन दुखवणारं हे सरकार जर असेल तर तेही मला मंजूर नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. रवींद्र वायकर बोलायचं बोलायचं आहे.